दक्षिण सोलापूरची यंदाची निवडणूक सुभाष देशमुख यांना फारशी टफ जाणार नाही, कारण प्रतिस्पर्धी तगडा उमेदवारच समोर नाही. यावर खास राजकीय विश्लेषण देत आहेत वृत्त समन्वयक पद्माकर कावळे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसच्या ताब्यात होता. दिलीप माने हे आमदार होते, मात्र 2014 निवडणुकीत भाजपची उमेदवारी अचानक सुभाष देशमुख यांना मिळाली. समोर काँग्रेसचा विद्यमान आमदार असलेला तगडा उमेदवार, मतदारसंघ नौखा, गावांची माहिती नाही, कोणताही संपर्क नाही, सरपंच अन ग्रामपंचायत तसंच पंचायत समिती सदस्यही सोबत नव्हते, प्रचारालाही अगदी मोजकेच दिवस राहिलेले, अशा बिकट परिस्थितीत सुभाष देशमुख यांनी नियोजनबद्ध प्रचार करत जनसंपर्क वाढवला. दररोज 16 ते 18 तास ते फिरू लागले. अखेर त्यांनी तत्कालीन आमदार दिलीप माने यांचा तब्बल 28,000 मताधिक्यानं पराभव केला. सुभाष देशमुख आमदार बनले. दक्षिणचा गड भाजपच्या ताब्यात गेला. नंतर त्यांना राज्याचं कॅबिनेट मंत्रीपदही बहाल करण्यात आलं. दरम्यान सुभाष बापूंनी दक्षिणमध्ये कामाचा धडाका लावला. प्रत्येक गावात चांगले रस्ते, मुबलक पाणीपुरवठा, पथदिवे आणि इतर प्रचंड विकास कामं केली. मंद्रूपच्या सीतामाई तलावात उजनी कॅनॉल कुरुल शाखेतून पाईपलाईनद्वारे पाणी आणलं. मंद्रूप इथं अतिरिक्त तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी शासनाची मान्यता मिळवली. त्याशिवाय मंद्रूप इथं MIDC जागा आरक्षित करून घेतली. मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सोलापूर शहराच्या भागातही अनेक विकास कामं केली. आता 2019 विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपची उमेदवारी दक्षिणमधून सुभाष देशमुख यांनाच मिळणार यात शंका नाही. त्यांना एकमेव कट्टर प्रतिस्पर्धी दिलीप माने होते, मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं सुभाष देशमुख यांच्यासमोर एकही तगडा उमेदवार राहिलेला नाही. दक्षिणमधून काँग्रेसची अधिकृत उमेदवारी नगरसेवक बाबा मिस्त्री यांना जाहीर झाली आहे. त्यांचा शहरात जनसंपर्क असला तरी ग्रामीण भागात अजिबात नाही. बाबा मिस्त्री हे शासकीय रुग्णालयात दिवसातील बराच वेळ देऊन रुग्णसेवा करतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीला पटकन धावून जातात. अशा प्रकारे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही बाबा मिस्त्री हे रुग्णसेवेसाठी फेमस असले तरी त्यांचं मतात रूपांतर करणं शक्य नाही. MIM दक्षिणची उमेदवारी तौफिक शेख यांच्या पत्नी सुफिया शेख यांना जाहीर केली आहे. मात्र त्याच तळ्यात मळ्यात आहेत, त्या कोणतीही जादू करणं शक्य नाही. त्यात एप्रिल 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी दक्षिणमधून तब्बल 38,000 मताधिक्य भाजपला मिळवून दिलं. सध्याही भाजपचीच सर्वत्र हवा आहे, त्यामुळं ही निवडणूक सुभाष बापूंना अगदी सोपी आहे. परवाच दक्षिणमधील 30 सरपंचांनी एकत्र येऊन सुभाष देशमुख यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला. एवढंच नव्हे तर सुभाष देशमुख यांना बिनविरोध निवडून द्यावं असं आवाहन सरपंच संघटनेनं इतर राजकीय पक्षांना केलंय. दक्षिणचा मॉडेल मतदारसंघ करण्याचा निश्चय सुभाष देशमुख यांनी केलाय. त्याला साथ म्हणून पंचायत समिती सदस्य देखील आता बापूंच्या सोबत आहेत. असो, एवढे सर्व प्लस पॉइंट असले तरी राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नसतं. म्हणूनच वेट अँड वॉच ॲट 21 अँड ऑल्सो 24 ऑक्टोबर. गुड बाय.